सो नमस्कार पब्लिक, तर कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। चार पाच दिवस झालं मी व्हिडिओ टाकली नाही, कारण का जरा कामात बिझी होतो। तर गाइस आपला आजचा व्हिडिओ खूप युनिक असेल, सो कंटिन्यू बघा। जर कोण आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तर चला गाइस आपला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। आजचा व्हिडिओ कसा असेल तर आपला चॅलेंजिंग व्हिडिओ असेल आजचा, तो पण माझ्या मम्मी सोबत आणि माझ्या बहिणींसोबत। सो खूप मजे, कंटिन्यू ब्लॉग बघा। तर चला गाइस आता व्हिडिओला आपण सुरू करूयात, लेट्स गो। मित्रांनो तर चला आता आपण पहिला राऊंड सुरू करूयात। पहिला राऊंड असा असेल, इकडे बघा, लॉलीपॉप लॉलीपॉप चॅलेंज आहे का पहिला। प्राची पर तूने क्या कर दिया, मैंने कोई जादू नहीं किया, तू ही मेरे पीछे आया पिया। क्या अब तो श्रावण महीना शुरू है पर मैं खा लूंगी। ओ माय गॉड। तर गाइस पहिला चॅलेंज असा असेल की सगळ्यात पहिले जो 3 लॉलीपॉप खाईल तो या राऊंडचा विनर होईल, आणि त्याच्यानंतर एक दुसरा राऊंड असेल, आणि त्याच्यानंतर तिसरा राऊंड असेल। जो जिंकल त्याला वॉच गिफ्ट आहे। तर वॉच कुठले आहे ते मी तुम्हाला दाखवतो, थांबा। सर गाइस ते जिंकल त्याला हे वॉच आहे बघा, फॉसिलचं। गाइस आता पहिला राऊंड आपला सुरू होतोय। प्राची कसं वाटतंय? पण हे नक्की कोंबडीच चाललंय नाही बदकच रे बाप बाई, काय पण विचारते आम्हाला असंच भरपूर खायला द्यायचं। तर चला गाइस आता आपण पहिला राऊंड सुरू करूयात। तर चला रेडी का? चलो प्राची ओके आरामशीर का? 1 2 3 स्टार्ट। गाईज देख सकते हो मम्मी मला ना वाटत जिंकल। इकडे बघा चरोका लावले बाबा बाबा, खल्लास खल्लास दोघी खल्लास। प्राची वॉच का सवाल 150 रुपये। प्राची पटापट इज्जत का सवाल, कुत्रे भुकायला लागली प्राची। स्टॅच्यू, ओ माय गॉड। एक संपलं ए पटापट खा रे ए प्राची, घाल घाशात सगळा घाल तू। ही सदम्यात गेली ए, इसको क्या हुआ, पाणी चाहिए इसको, देखो कैसे फुका मार रही है। फुकून फुकून का बोलते ए साखर, चा पावडर आणू। हाय गाइस प्राचीला संपत दे, नाही माझे नाही संपते, पण गाइस ऑलरेडी एक तंगडी संपलेली आहे। ओ माय गॉड, तंगडे तंगडे तरी मी नाही जा रहा इसको, क्या कर रहा है भाई, राणी दमली आयो दोघांमध्ये। मग वॉच ची माने करी हरलेली आज, वॉच वॉच का सवाल आहे, वॉच वॉच का सवाल आहे, लवकर प्राची नवऱ्याच्या घरी जाशील वॉच घालून। ये बड़ी अच्छी बात कही आप। प्राची जी पण एक तंगडी संपली आणि मग नंतर ना खाऊ द्या मला आईच्या गावात। गाइस कुछ कुछ भी मतलब, आणि किती कडक आहे चावतच नाही आणि तिखट पण खूप रे अंकू। यस बेकार, प्राची संपतील काय, कामातून गेले ओठ दिस रिकामी दिसते। ओ माय गॉड, छन से जो टूटे कोई सपना जग सुना सुना। माझी डिश भरलेली आहे आज, लपवले बिपवले नाही ना कुठे, सोपते कुठे लपवले काय, किवडे संपले ना लगेच। ओ माय गॉड, राणी ने काहीतरी चीटिंगच केली बघ प्राची शो। मम्मी भडकली ती बघा माझ्या अजून अजून जर ह्याच्यातला कोण जिंकल, जर ह्या दोघी जिंकल्या तर मी गणपतीला ड्रेस घेणार आहे, आणि जर मम्मी जिंकली तर मम्मीला साडी। अरे संपव संप, प्राची 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 पाटापाट ही बघा गाईस झपाझप झपाझप खाते। ओ माय गॉड, हा 100%। प्राची प्याज ती कुरमुरेच खाते, ती कुर बसतच नाही त्याच्यामुळे मी कुरमुरेच खाणार। मेला खल्लास
प्राची रानी लपोले विपोले का बग खाली गाई गाई शोधते का लपोले कुठे गए जिंकलेले आहे हे बघा गाई जिंकले दुसऱ्याच्यात लॉलीपॉप टाकून जिंकले प्राची आणि मम्मीचं मला नाही वाटत काय होईल आणि हो बघा कसं करते गाईज पहिला राऊंड जिंकला आपला यो बकासूर शेव शेव तशीच आहे बरोबर खरंच ना बेकार तर चला मग आता आजचा विनर आहे आपला अपूर्व सकपाळ द बिग बॉस ऑफ द विनर इज स्टार्ट करो बिग बॉस द विनर ऑफ 17 2024-25 तर गाईज तर पहिला राऊंड मी जिंकले आता दुसरा राऊंड आपला असणार आहे कोक जो कोण सर्वात पहिले पिईल तो जिंकला आणि शेवटचा राऊंड त्यांना मी काय तर प्रश्न विचारेल आणि जो सगळ्यात पहिले जिंकल त्याला वॉच गिफ्ट आहे तर चला आता दुसरा राऊंड सुरू करूयात गाईज आता आपला असणार आहे कोकचा चॅलेंज ए फोड 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 ही बघा ही बघा ए फुट गाय मग काय बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा तर चला आता तिसऱ्या राऊंडला सुरू करूयात जरा जवळ बसा म्हणजे कॅमेरा मध्ये पुरा फ्रेम मध्ये ओ माय गॉड दिस इज इंग्लिश इज बेकार साधा कम नाही तर चला थांबे प्राची आधीच कुठं भीते बाबा डेंजर आहे चला ह्याच्यात पण आहे ह्याच्यात जो सगळ्यात आधी मम्मी 1 2 1 स्टार्ट अरे ए प्राची पटापट मम्मी मला नाही वाटत जिंकत मम्मी तर सगळ्यात हरते आली लेवल खाली प्राचीची पहिल्यांदा कशात तर जिंकते प्राची जिंकली प्राची पटापट प्राची पटापट प्राची पटापट राणी तिकडे ओतते प्राची बघ सोफ्याच्या माग माझ्या अंगावर ओतू नका तिकडे बघा बाहेर आलंय डायरेक्ट नाही गाई देख सकते हो जवळ जवळ बस जवळ बस हे तिने पट गाईज मी एकदम बरोबर आहे ए पट ए प्राचीचा थोडंसं राहिलं प्राची मम्मी तर काय अरे ओ माय गॉड कोण जिंकला बरी हूं मैं ये कष्ट तो गाई झुंबू चुकू तर गाई दुसऱ्या राऊंड मध्ये प्राची जिंकली प्राची सकपाळ द बिग बॉस 17-17 खतरा स्टार्ट करो मध्ये वत्रा पण सुरू आहे आता 2023 का 11 नंतर कोण रंगला हाय बेकार आहे पहिला राऊंड ही जिंकली दुसरा राऊंड ही तिसरा राऊंड तुझे काय होईचा आहे तर चला गाईज आता तिसरा राऊंड खूप भारी आहे खूप मजा आहे तर बघत राहा तर चला गाईज बघूयात आता काय होते ब्लॉग मध्ये फुल मजा येईल सो देखते राहू ब्लॉग खूपच मजा येते जिंकायला तर चला तुमच्या समोर पहिला प्रश्न अशी कोणती गोष्ट आहे जी फ्रीज मध्ये ठेवली तरी गरम राहते मला नाही दिस इज व्हेरी फॅन्टास्टिक नाही नाही असं काय नाही बघा सोचा सोचा मी याचं उत्तर देतो तुम्हाला बघ प्राची बिल्लो बग्गे बिझी भाज्या थंड होतात जे जे आपण ठेवतो ते आहे काय तर आहे छन से जो टूटे कोई सपना छन से जो टूटे कोई सपना जग सुना सुना लागे जग सुना सुना लागे रे ए पटकन आठवा
तू डेंजर आहे रे बाबा, तू सगळ्यात अलग झलकच आहे. सांगू का मी? बघा हरले ना, हरले 100%. तर गाईज, मी ना प्रश्न विचारलेला की अशी कोणती गोष्ट आहे जी फ्रीज मध्ये राहिली की पण गरम राहते. सांगू का? ओके, गरम मसाला. कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. ओ माय गॉड, ओ माय गॉड, वाओ. नाही चिटिंग नाही, याचा आंसर नाही. नाही नाही नाही, नाही पण तो गरम, मी गरम असतो ना. तर चला काही ना, हा प्रश्न जरा चिटिंग वाला वाटतोय, तर असाच एक दुसरा सेम प्रश्न विचारतो. तर चला आता पण डेंजर, आता दुसरा प्रश्न विचारतो आम्ही. चल स्टार्ट. 12 जण आहे जेवायला आणि 1 जण वाढायला, काय? ये रहा बिल्लो बग्गे बिझी यार, घड्याळात पण 3 जण असतात वाढायला. कुछ तो गडबड आहे दया. 12 जण आहे जेवायला आणि 1 जण आहे वाढायला. काय मम्मी बोललीस? एक प्रश्नाचं उत्तर प्राचीनी बरोबर दिलंय. आता तिसरा प्रश्न विचारतो की जेवढे तुम्ही जवळ जाल ते तितके मोठे होत जात, काय? ज्याच्या तुम्ही नाही नाही मेरी जा, जिंकली जिंकली गाईज, 2 राऊंड जिंक. शांता बाय, शांता गाईज, 2 राऊंड जिंकले अशा तऱ्हेने. आणि हिचा तोंड बघू शकता, सदम्यात गेलेला. आजचा ब्लॉग च गिफ्ट चा मानेकरी आहे प्राची, कारण का आज दोन प्रश्नांचे आन्सर बरोबर दिलेत. तर चला गाईज, आता मी प्राचीला गिफ्ट देतोय. लॉजिकल फॉजिकल काय नाही, एक असतो आमच्या आजोबांनी पंजोबांच्या, 3 जोबांनी काय. तर चला गाईज, तिला तर मी गिफ्ट देतो, चला बघत राहा. चला गाईज, आता मी गिफ्ट देतोय, सो बघत राहा. चल ओपन कर. दुसरा वहिला दुसरं घेऊ, ओपन कर. चल आता ब्रेड सकाळी आणायला सांगते याला, आणि ब्रेड सोबतच खाते. गड्या पाहिजे मला, गड्या नाही दिला, जाम दिला. नो नो, आता हेच घेणार मी, जेक्स तर जेक्स. आता त्या गाईज मी हे वापरणार. तुला पण असे वॉच पाहिजे असतील तर माझ्या बहिणी वा. अजिबात नको, अजिबात नको. बघा बहिणीना कसं गिफ्ट देतो तो, काहीच काहीच भेटत नाही मला. साबणाच्या वडा मागच्या वेळेस मला रक्षाबंधन ला गिफ्ट काय, 2 क्लिप. आणि आता गिफ्ट काय, जॅम खा आणि नाईस प्रो, नाईस प्रो, एक नंबर प्रो भेटला आम्हाला. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय. कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे फॅमिली सोबतचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे पण मला कमेंट मध्ये सांगा, मी भरपूर सारे फॅमिली सोबत व्हिडिओ बनवेल. तर काय, आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय. आणि तुम्ही असं बोलत असाल की बहिणीना सगळ्याच व्हिडिओ मध्ये कांदे आणि बटाटे देतोय, काय असं काय नाही, मी घड्याला त्यांना आणून ठेवलेत, सो मी देतो आता त्यांना. तर चला काय, आपला आजचा व्हिडिओ इथंच एंड करतोय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Bye bye. And I know you're not in her.